खटीक समाजाच्या हिताचे कार्य करावे. अनिल घोडके, खटीक समाजाची बैठक. निपाणीत सन 2016 पासून खटीक समाजामध्ये स्वयंघोषित पदाधिकारी कार्यरत आहेत. केवळ 11 महिन्यासाठी सदरचे पदाधिकारी असताना आज तागायत तेच कारभार पाहत आहेत. त्या काळात त्यांनी समाजातील नागरिकांना एकत्रित घेऊन एकही बैठक घेतलेली नाही, त्यामुळे समाजाचा विकास खुंटला आहे. तात्काळ बैठक घेण्यासाठी नोटिसा पाठवूनही त्याला अध्यक्ष धनाजी क्षीरसागर, संजय चिकोडे व संबंधितांनी उत्तरे दिले नाहीत. या उलट जुन्या काळातील घटना उकरून करणे चुकीचे असल्याचा आरोप समाजाचे सदस्य अनिल घोडके यांनी शासकीय विश्रामधामात आयोजित बैठकीत केला. चंद्रकांत घोडके यांनी स्वागत केले. अनिल घोडके म्हणाले, आज तागायत एकही बैठक घेऊन समाजातील घडामोडीची माहिती संबंधित पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांना दिलेली नाही. बीरदेव मंदिराची नादुरुस्त होत असताना त्याकडेही दुर्लक्ष केले आहे. मंदिरातील माळ शिरस लाभही पोचलात असून भीतीचा धोका निर्माण झाला आहे. मंदिराच्या समुदाय भवनातील शौचालय व अन्य सुविधा काढून टाकल्याने समाज बांधवांना शुभ कार्य होणे कठीण झाले आहे. यापूर्वीच्या बैठकीत अनेक ठराव मांडण्यात आले होते, पण एकाही ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही. या समाजाच्या यशमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी बैठक बोलूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी समाजाचे मोठे नुकसान होत आहे. या समाजाच्या यशमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी बैठक बोलूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी समाजाचे मोठे नुकसान होत आहे. विकास साधनेऐवजी समाज बांधवांमध्ये दुफळी माजविण्याचं कामही संबंधितांकडून सुरू आहे. त्यामुळे 13 जून सोमवारी दुपारी 3 वाजता सिद्धेश्वर बीरदेव मंदिरात समाजाची वार्षिक सभा बोलविण्यात आली आहे. यावेळी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही घोडके यांनी केले. यावेळी अनिल क्षीरभिद्रे, आप्पासाहेब शेटके, गजानन शेटके, निलेश कांबळे, जयवंत घोडके, अमित शेटके, संदीप घोडके यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. नमस्कार, मी अनिल विलास घोडके. मी हिंदू खटीक समाजाचा असून समाजातील सर्व लोकांच्या मागणीप्रमाणे आणि सगळ्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी समाजाचे अध्यक्ष धनाजी दत्तात्रय क्षीरसागर, सेक्रेटरी संजय बाबूराव चिकोडे या दोघांना रीतसर समाजातील 70-75 लोकांच्या मागणीवरून मला सांगितल्यावरून त्यांना नोटीस काढलेली होती की बाबा ती नोटीसाप्रमाणे तुम्ही फक्त जनरल मीटिंग बोलवा. आमच्या जनरल मीटिंग बोलवण्याचा उद्देश असा होता की 26 जून 2016 रोजी जी जनरल मीटिंग झाली त्यामध्ये स्वयंघोषित संचालक मंडळाचे झालेल्या आहे त्या मंडळानं त्यावेळेला विरोध चित्रीकरण केलेलं आहे. त्यानंतर ती प्रॉपर्टी वगैरे जी जाहीर केलेली आहे त्या संदर्भात कुठलीही माहिती समाजाला दिलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे समाजानं मागणी कशासाठी केली की बाबा संचालक मंडळ आल्यापासून आजपर्यंत कुठलंही शुभ कार्य ह्या देवळाच्या कार्यात झालेलं नाही आहे. समाजामध्ये आम्ही बाबा आमची जात ही SC मध्ये असून त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या की बाबा तुम्ही या आमच्या SC जातीला आम्ही धरणे सत्याग्रहात भाग घेतला, विधानसभेसमोर आम्ही धरणे सत्याग्रहासाठी गेलो, पण समाज म्हणून समाजाचे संचालक म्हणून यांनी बाबा आमच्या जातीच्या कुठलाही उद्देश घेतलेला नाही आहे. आम्हाला जे प्रॉपर्टी संदर्भात त्यांनी म्हणतात, आता रवींद्र घोडके यांनी आज सकाळी एक स्टेटमेंट दिलं त्यामध्ये काय म्हणतात की बाबा हे असं आहे, तर आमचं त्याच्याशी कुठलंही लेणं घेणं नाही. कारण का त्या मंडळामध्ये ते पण स्वतः डायरेक्टर होते, ते डायरेक्टर होते, त्यावेळेला त्यांना सगळ्या गोष्टी निर्णय तर माहीत होत असताना मग आता हे विषय करून करण्याची गरजच नव्हती. त्यांनी समाजाची सर्वसाधारण मीटिंग घेणं, दिलेल्या पत्राला उत्तर देणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. जे समाजाला काय पाहिजे आहे की बाबा आमच्या समाजाच्या देवळाचा जीर्णोद्धार व्हावा, समाजामध्ये कार्य व्हावं, समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावा. रजिस्टर्ड पोस्टाला नोटीस देऊन पेपरला बातमी देऊन तुम्ही आम्हाला अजूनपर्यंत बोलवत नाही हे खेद आहे. त्याचं बोला तू त्याचं नव्हा समाजाचं आज छाननीकरण आलेलं किंवा खच्चीकरण करायला कोण करालंय? समाजामध्ये विघ्न संतोषी लोक तुम्ही म्हणताय, पण समाजाने जर विघ्न संतोषी म्हणत असाल तर आम्ही जी मागणी केलो बोलावलो ह्याच्याबद्दल तुम्ही संचालक म्हणून काय केलाय? तुम्ही समाजाचे संचालक म्हणून काय केलाय? समाजाला तुम्ही एकरूप करा, एकत्र तुम्ही जे काय वर्तन करतात ते पहिला वर्तन सुधारा. समाज तुमच्या दारात येऊन का सांगत नाही?
आता माझ्याकडे समाज कित्येक येते, कित्येक लोकांची मी समस्या सोडवलेल्या आहेत. 13 जणांना तुम्ही सभा काय का? हा 13 जणांना सभा काय? हा 13 तारखेला मीनं प्रस्ताव मांडवलेला आहे, त्याची कॉपी माननीय अण्णासाहेब जोल्ले अण्णांना भेटून देऊन आलेला आहे. ते समाज बांधव म्हणून आम्ही आलेलो आहोत, कोण कुठला संचालक किंवा हे म्हणून नाही आहे. आमचं म्हणणं असं आहे की जो समाज समाजाची मीटिंग असणार. हा नाही नाही, आमचं म्हणणं असं आहे जो समाजाला योग्य वेळ देईल, समाजाला योग्य दान देईल, समाजासाठी काय उत्कर्षाचं काम करू शकतोय त्यांना स्टेटमेंट द्यावं आणि संचालक म्हणून त्यांना हे करावं. ऐकून घ्या हो, मी जे 70-75 लोकांना जे बोलवलो त्यांना सांगितलं की हे वाचा आणि सही करा. सगळी जर काय म्हटली की आम्हाला बाबा ह्या ह्याच्याप्रमाणे हे करावं, या ठिकाणी आमचं कार्य व्हावं आमची अपेक्षा आहे. पण त्यासाठी पेपर वाणी करण्यापेक्षा काम करून द्यायची काय अडचण तुमची. की चुकीची माहिती दिलेली आहे. ज्या वेळेला 26 जून 2016 रोजी जनरल मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये मी स्वतः हजर होतो, त्या मीटिंग मध्ये मी ठराव मांडलेले आहेत. त्यावेळेला सगळं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे, ते व्हिडिओ शूटिंग आहे तिने पब्लिक करावं. त्यामध्ये खरं खोटं सत्य आहे ते सगळं ओपन होत आहे. कोण अन्याय आहे कोण नाही हे सगळ्या गोष्टी सिद्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांनी पब्लिक करावं गोष्टी. समाजामध्ये दुतर्फ करण्याकरता समाज हा त्यांच्यापाशी जात नाही आहे, बोलत नाही, विचारते का समाजाविषयी करावा. समाजानं आज मला 70 लोकांनी सहाय केला, 70-75 लोकांनी का केल्या, सगळं वाचून लुकून सही केले. आमचं मागणं रास्त फक्त एवढंच आहे की आमच्या समाजाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, त्यात शिवकार्य व्हावं, समाज हा सर्व एकत्रित यावा, आमच्या समाजाला SC ST मध्ये समाविष्ट करण्याकरता सर्वजण एकत्र एकोप्यानं येऊन कार्य करून आम्हाला सिद्ध करून घ्यायचं आहे. ह्यासाठी आम्ही जनरल मीटिंग बोलवलेली आहे. आमचा दुसरा कुठलाही नाही. त्याचं त्यांनी काय केलं, अर्थात अनर्थ करून काहीतरी विघ्न संतोषी असं जे बोलतात ते पूर्णपणे चुकीचं आहे, दिशाभूल आहे. अशा समाजाची दिशाभूल करू नये हे आमचं म्हणणं आहे.